नमस्कार मुलांना, आम्ल आम्लारी व क्षार या धड्यामधल्या आपण आता क्षारांचे प्रकार हा भाग बघणार आहोत आणि त्याच्याचबरोबर आयनिक संयुग ज्या क्षारांचे असतात त्याचे खास असे स्फटिक जल हा गुणधर्म बघणार आहोत. क्षारांचे प्रकार कोणते कोणते? तर आम्लधर्मी क्षार, आम्लारी धर्मी क्षार आणि उदासीन क्षार. आपल्याला माहिती आहे क्षार कसे तयार होतात. उदासीनीकरण अभिक्रिया आपल्याला माहिती आहे. आम्ल आणि आम्लारी यांची एकत्र अभिक्रिया होऊन क्षार आणि पाणी बनतं. असे तयार झालेले क्षार हे पाण्यामध्ये विद्राव्य असतात. विरघळल्यानंतर त्या जलीय द्रावणाचा सामू जर 7 पेक्षा कमी असला तर आपण त्याला आम्लधर्मी क्षार म्हणतो. आम्लधर्मी क्षार कसे तयार होतात? तर तीव्र आम्ल व सौम्य आम्लारी अशा दोघांचं मिळून जर क्षार बनलं असलं तर ते आम्लधर्मी होतात. आम्लधर्मी का? तर त्याच्यातलं आम्ल हे अधिक तीव्र आहे म्हणून त्याचा गुणधर्म त्या क्षाराला येतो. उदाहरणार्थ अमोनियम नायट्रेट. अमोनियम म्हणजे याचं अमोनियम हायड्रॉक्साईड बनणार. हे आम्लारी धर्मी मूलक आहे. अमोनियम हायड्रॉक्साईड हे सौम्य आम्लारी आहे. तर नायट्रेट हे आम्लधर्मी मूलक आहे. नायट्रिक आम्ल हे तीव्र आम्ल आहे म्हणून अमोनियम नायट्रेट हे आम्लधर्मी क्षार आहे. आम्लारी धर्मी क्षाराच्या बाबत काय होतं? तर त्याचा सामू 7 पेक्षा जास्त असतो. सौम्य आम्ल व तीव्र आम्लारी याच्यापासून आम्लारी धर्मी क्षार बनतात. आम्लारी हे जास्त तीव्र असल्यामुळे त्याचे गुणधर्म मिळतात. सोडियम कार्बोनेट हे असं एक उदाहरण. सोडियम हा आम्लारी धर्मी मूलक आहे. त्याचं सोडियम हायड्रॉक्साईड हे तीव्र आम्लारी बनतं. तर कार्बोनेट हा आम्लधर्मी मूलक आहे आणि ते एक कार्बोनिक आम्ल बनवतं आणि ते सौम्य आम्ल आहे. जर तीव्र आम्ल आणि तीव्र आम्लारी एकत्र आले किंवा सौम्य आम्ल सौम्य आम्लारी एकत्र आले तर कोणीच वर चढ नाही. अशा वेळेला ते क्षार उदासीन असतं. तिथे आपण उदाहरण बघतोय, सोडियम क्लोराईड सोडियम हायड्रॉक्साईड हे तीव्र आम्लारी बनतं. तर क्लोराईड या आम्लधर्मी मूलकापासून हायड्रोक्लोरिक आम्ल हे तीव्र आम्ल बनतं. आपल्या संपूर्ण पुस्तकामध्ये जिथे जिथे आपल्याला असे क्षार मिळतील त्याचा विचार करून त्यांचं आम्लधर्मी आम्लारी धर्मी का उदासीन असं वर्गीकरण करता येते का हे नक्की बघा. पुढचा मुद्दा आहे स्फटिक जल. आयनिक संयुग ही स्फटिक स्वरूप असतात. इथे काही स्फटिकांचे फोटो मी आणलेले आहेत. याच्यावरून आपल्याला काय लक्षात येत आहे? तर निरनिराळ्या संयुगांचे विशिष्ट आकाराचे स्फटिक आहेत. असे स्फटिक बनत असताना काही संयुगांच्या स्फटिकामध्ये पाण्याचे रेणू सुद्धा समाविष्ट असतात. त्याला स्फटिक जल म्हणतात. अशा स्फटिक जलामुळे त्या संयुगांना स्फटिकीय रचना म्हणजे अशी वैशिष्ट्यपूर्ण रचना आणि त्याचा रंग सुद्धा मिळतो. ज्या संयुगांमध्ये पाण्याचे रेणू समाविष्ट असतात अशांना जर उष्णता दिली तर मात्र हे स्फटिक जल निघून जातं आणि त्यामुळे अर्थातच त्याची स्फटिकीय रचना आणि रंग दोन्ही निघून जातं. स्फटिकीय रचना निघून गेली की ते अगदी पावडरसारखं उरतं, म्हणजे अस्फटिकी रूप त्याला मिळतं. आपल्या पुस्तकात काही उदाहरणं दिलेली आहेत. स्फटिक रूप मोरचूद म्हणजे कॉपर सल्फेट. आता कॉपर सल्फेट हे स्वतः पूर्ण एक संयोग आहे, हा त्याचा एक रेणू आहे. पण त्या दर एका रेणूच्या मागे 5 H2O चे रेणू त्याच्यासोबत येतात आणि त्याच्यापासून त्याची स्फटिकीय रचना बनते. याला उष्णता दिली तर हे 5 H2O चे रेणू उडून जातात, वाफ होऊन निघून जातात आणि नुसत्या कॉपर सल्फेटची मात्र स्फटिकीय रचना आणि त्याचा खास असा निळा रंग त्याला राहत नाही. स्फटिकरूप फेरस सल्फेट याच्याबरोबर 7 H2O चे रेणू आहेत. स्फटिकरूप सोडा म्हणजे Na2CO3 त्याच्याबरोबर 10 H2O आहेत. तुरटी म्हणजे K2SO4 डॉट
Al2SO4 whole thrice dot 24H2O. सुरतीचा जो जे संयुग आहे ते ॲल्युमिनियम सल्फेट आणि पोटॅशियम सल्फेट असं एकत्र आहे आणि त्याच्याबरोबर शिवाय पाण्याचे रेणूसुद्धा आहेत. आता स्फटिक जलाचा जो आपल्या पुस्तकामध्ये प्रयोग दिला आहे त्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत. या व्हिडिओत आपण कॉपर सल्फेटच्या स्फटिकाला उष्णता दिल्यावर काय होतं ते बघणार आहोत. यासाठी कॉपर सल्फेट पेंटाहायड्रेट म्हणजे ज्याच्यात पाण्याचे 5 रेणू आहेत असं घेतलं, परीक्षा नळी, बर्नर, परीक्षा नळीचा चिमटा, स्टँड, एक वॉच ग्लास म्हणजे उथळ अशी काचेची बशी, एक चमचा ड्रॉपर आणि एक काचेची कांडी असं सगळं साहित्य घेतलं. सगळ्यात पहिले कॉपर सल्फेट एका परीक्षा नळीत काढून घेतलं. याच्यासाठी प्रयोगशाळेतला खास असा चमचाच वापरावा म्हणजे आपली रसायनं अशुद्ध होत नाहीत. रसायन काढून झाल्यावर ताबडतोब बरणीचं झाकणही गच्च लावावं म्हणजे हवेतील आर्द्रतेमुळे किंवा इतर रसायनांच्या वाफेमुळे ती खराब होणार नाही. आता ती परीक्षा नळी चिमट्यामध्ये धरून बर्नरवरती तापवणार आहोत. हा स्पिरिट लॅम्प आहे म्हणजे त्याच्यात स्पिरिट म्हणजे एक प्रकारचं अल्कोहोल घातलेलं असतं, त्याच्यावरती आपल्याला उष्णता देण्याचे प्रयोग वेगवेगळे करता येतात. आता या परीक्षा नळीमध्ये कॉपर सल्फेट घेतलेलं आहे, तिचं मराठी नाव आहे मोरचूद आणि इंग्रजीमध्ये त्याला ब्लू विट्रियॉल असं पण म्हणतात. आता त्याला उष्णता देता देता आपल्या लक्षात येते की त्याचा रंग हळूहळू फिका होत गेला आणि वरच्या बाजूला वाफेचे काही थेंब पाण्यात संघनन झालेले असे दिसू लागले आहेत. वरतून हलकीशी वाफ सुद्धा येताना दिसतीये. आता खालचा रंग आणखीनच पांढरा झालेला आहे. या पांढऱ्या झालेल्या कॉपर सल्फेटला निर्जलीभवन झालेलं कॉपर सल्फेट किंवा इंग्रजीमध्ये ॲनहायड्रस कॉपर सल्फेट असं म्हणतात. आपल्याला इथे आता पाण्याची वाफ छानपैकी जमा झालेली दिसते आहे, वरून वाफ निघून जाताना सुद्धा दिसते काही प्रमाणात. ॲनहायड्रस कॉपर सल्फेट आता हे पूर्णपणे पांढरं झालेलं आहे. उष्णता देणं थांबवल्यावरती काही वेळ ही परीक्षा नळी थंड होण्यासाठी बाजूला ठेवून दिलेली आहे. आता याचा रंग बदलला म्हणजे नेमकं पाणी उडून गेलं हे कसं बरं ठरवणार, तर त्याकरता आपण पुन्हा त्याच्यात एक पाण्याचा थेंब घालून बघणार आहोत. परीक्षा नळी आधी थंड होऊ देणं फारच गरजेचं होतं, कारण गरम परीक्षा नळीमध्ये जर का पाणी घातलं तर ती परीक्षा नळी तडकू शकते. आता पाणी घातल्यावर आपण बघू शकतोय की त्याचा रंग लगेचच मूळच्या निळ्या रंगासारखाच झालेला आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की त्याच्यातला फक्त पाण्याचा अंश निघून गेला होता आणि पाणी घातल्यावर मूळचा रंग तसाच परत मिळाला.